अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात शांततेचा संदेश देण्यासाठी भिक्षू संघातर्फे शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली. शांततेचा संदेश देण्यासाठी भिक्षू संघाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत 100 अधिक भिक्षूंनी सहभाग घेतला होता. भिक्षूंच्या पाठोपाठ अनुयायांनी पांढरं वस्त्र परिधान करून रॅलीमध्ये सहभाग घेत शांततेचा संदेश दिला. लहान मुलांनी सुद्धा लेझींचं सादरीकरण केलं. चंद्रपूर संघरामगिरी येथील महास्थवीर पूजनीय भंते ज्ञानज्योती यांच्या संघाचं आगमन होऊन त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. मानवता बुद्ध विहारापासून धामणगाव रेल्वे शहरातून मार्गक्रमण करत नगर परिषदेजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हीच मानवसेवा समजून मानवतेच्या या माध्यमातून संदेश देण्यात आला. भीमाई महिला मंडळ व जयभीम मंडळातर्फे भिक्षू निवास बांधलेला आहे. ते भिक्षू निवास भिक्षू संघाला दान द्यायचा आहे, जेणेकरून भिक्षूंची इथं व्यवस्था होईल, त्यांना राहण्याची व्यवस्था होईल. ह्या तीनही तालुक्यांमध्ये भिक्षू निवास नव्हतं, म्हणून आम्हाला एक कल्पना आली की आम्ही भिक्षू निवास बांधायला पाहिजे आणि ते आमच्या भंतेजींना आम्ही दान करायला पाहिजे, जेणेकरून ते जेव्हा येतात प्रचार आणि प्रसार करतात समाजाचा, त्यावेळेस त्यांना ते राहण्यासाठी एक उत्तम व्यवस्था झाली पाहिजे. त्याचं भिक्षू संघाला दान देणं आहे. भिक्षुकुटी भिक्षू संघाला दान देण्याकरिता ही रॅली काढलेली आहे. एक मंगलमय वातावरण करून ते आता भिक्षूला दान होणार आहे. भीमाई महिला मंडळ व जय भीम नवमी युवक मंडळ वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भीमाई महिला मंडळांनी भिक्षू निवास हे बांधकाम केलं आणि ते संघाला दान द्यायचं त्यांचा एक संकल्प होता. मग हे दान द्यायचं तर संघाला आमंत्रित करायचं, मग संघाला आमंत्रित करायचं तर महाराष्ट्रामधील जे काही नामवंत भिक्षू संघ आहे, जवळपास 100 भिक्षूंचा संघ आम्ही इथे आमंत्रित केला आणि त्यांच्या समवेत हा जो भिक्षू निवास आम्ही बांधकाम केला आहे महिला मंडळांनी, तो त्यांना दान करायचा आहे. त्यामध्ये आम्ही हे शांततेच्या रॅलीचं नियोजन केलेलं आहे की जेणेकरून आपला एक आदर्श राहतील आणि सगळ्यांनी बुद्धमय वातावरण हे धामणगावात झालं पाहिजे असा आमचा ह्या हेतू आहे. आणि हा जो कार्यक्रम विविध कार्यक्रम म्हणजे आम्हाला शांततेची मैत्रीचा जो तथागतांनी संदेश दिला आहे तो संदेश घेऊन चालायचा आहे. आणि बाबासाहेबांनी म्हटलं आहे की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रचार प्रसार करणे हीच खरी मानवसेवा आहे. आम्हाला यामधून ही मानवसेवा करायची आहे आणि बाबासाहेबांचं हे कार्य आम्हाला पुढं न्यायचं आहे. आणि या ठिकाणी जे भिक्षू निवास बांधकाम केलं आहे त्यासोबतच आम्ही 4 संकल्प पूर्ण करत आहे. सोबतच भिक्षू संघाला चिवर दान देत आहे, भिक्षापात्र दान देत आहे आणि अर्थदान आणि अष्टपुरस्कार सोबतच ह्या 4 गोष्टी अशा दुर्लभ गोष्टी आहे की जे आम्ही भिक्षू संघ आणि सगळा उपासका संघ आणि उपासक संघ हे सगळं दान करत आहे. आणि हे दानाची प्रक्रिया गावागावामध्ये याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यामागचा आमचा हेतू आहे की जेणेकरून आम्ही इतरांचे कल्याण मित्र झालो पाहिजे, हाच आमचा एकमेव उद्देश आहे. या रॅलीने धामणगाव रेल्वे बुद्धमय झालं होतं.